वीरभद्रेश बसवंती म्हणजे सर्वगुण संपन्न अष्टपैलू हिरा काळाने हिरावून न्यावा हे दुर्दैव। सुशील कुमार शिंदे। वीरभद्रेश बसवंती यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण। कैलासवासी वीरभद्रेश करबसप्पा बसवंती यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार सुजित सिंह ठाकूर, आमदार सचिन कल्याण शेट्टी, रेणुक शिवाचार्य स्वामीजी, माजी आमदार नरसिंह मेंगजी, शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर शोभाताई बनशेट्टी आदींच्या प्रमुख उपस्थिती होती। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे काय म्हणाले पाहूया। आणखी काही दुसऱ्या पक्षाचे लोक होते जे का आले, पण आयोजकांना मी धन्यवाद देतो। ते जोपर्यंत होते तोपर्यंत आपलं पक्षीय भांडण होतं, पण पक्षीय भांडण संपल्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं गुणगान गात असताना त्यांनी सर्व समाजाला ज्या तऱ्हेनं वागवलं आणि ज्या तऱ्हेनं कलेला कलेची पूजा केली त्याच्याकरता म्हणून सगळ्यांना बोलवणे अतिशय अगत्याचं होतं। त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। एक असा कलाकार मी प्राध्यापक निंबर्गींना विचारत होतो की त्यांचं नाव तर मी ऐकून होतो सोलापुरातच असल्यामुळे, आणि तसं जर पाहिलं तर एकदा माणूस दिल्लीला गेल्यानंतर संबंध तुटतो तुटतो ना, नाही म्हणतात स्वामीजी नाही म्हणतात। तो जास्त जवळचा संबंध राहत नाही, कोण कुठल्या गल्लीत राहतो कोण कुठल्या गल्लीमध्ये काम करतो मोठं कठीण असतं। पण बसवंती घराणं त्या लिगाडे ताई गायला त्या बसव लिगाडे त्या श्रीमती लिगाडे जे होते आमच्या पूर्वीच्या त्यांची आज आठवण झाली की ह्या बसवंती फॅमिलीमध्ये राजकीय नेतृत्व करण्याकरता म्हणून चढावडी असायची। मला आठवतं की एक बसवंती त्यांनी आमदाराकरता प्रयत्न केलेला होता, बरोबर आहे, नाव विसरलो, मी लहान होतो त्यावेळेस। ते शिवलाल शहा यांच्या बरोबर त्यावेळेस मिक्स अशा प्रकारचा मतदारसंघ होता, जवळजवळ 35-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। त्यावेळेस एक बसवंती उभे राहिलेले, पण नव्या पिढीमध्ये एक उगवता तारा की जाता हातामध्ये कर्तृत्व होत, सुसंस्कृतपणा होता, काव्याने गायन होत, नाट्य होत, असा एक सर्वगुण संपन्न कलाकार असलेला नेता काळाने हिरावून बशर्ते विधि लिखित जो है वो पहले ही लिखा हुआ रहता है, इसीलिए संस्कृत में स्पष्ट रूप से कहा जाता है ललाट लिखिते परिमाष्टुम न शक्यते, हरेणापी हरेणापी ब्रह्मैरपी सुरैरपी ललाट लिखिते परिमाष्टुम न शक्यते। ओ हर हो, हरि हो, ब्रह्म हो, सुर हो, असुर हो, मानव हो, देव हो, दानव हो, कोई भी हो, परिमाष्टुम ललाट में लिखित जो है उसको पहुंचा नहीं जा सकता। बचाने वालों के हाथ बहुत खूब हो कितने भी हो, यदि वहां से डोरी कट गई है तो हम कुछ नहीं कर सकते।
सिद्धांत शिखामणि एक पवित्र ग्रंथ है वीर शिवलिंगायत का, जो जगत गुरु रेणुकाचार्य जी अगस्त महर्षि को उपदेश देते हुए उस सिद्धांत शिखामणि ग्रंथ में स्पष्ट रूप से मनुकुल को निर्देश देते हैं, मार्गदर्शन करते हैं। जातस्य ही ध्रुव मृत्यु हो ध्रुवम जन्म मृतस्य च जंतुर मन जन्माभ्याम परिभ्रमति चक्र। जातस्य जिसका जन्म हुआ है दुख तो होता ही है। सुचित जी बोले, सचिन जी भी कहे बहुत ही दुख होता है, स्वाभाविक है, अपना मित्र नहीं हमारे बीच में इसलिए दुख होना स्वाभाविक है, बशर्ते होनी को कोई टाल भी नहीं सकता। जो अनहोनी है वो होगी ही नहीं, जो होने वाला है उसको कोई टाल भी नहीं सकता। इसलिए सिद्धांत शिखामणि इस ग्रंथ में स्पष्ट रूप से रेणुकाचार्य जी का निर्देश है, जातस्य जिसका जन्म हुआ है ही निश्चित ही मृत्यु हो। सुनने में कुछ कठोर लगेगा, सही है, सच है, कड़वा वशिष्ठ सच है। जातस्य जिनका जन्म हुआ है उनका मृत्यु अटल है, और जिनका मृत्यु हुआ है उनका जन्म होना भी तय है। जातस्य ही ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च जंतुर मरण जन्माभ्याम। इस तरह 84 लाख योनि में जो है बारंबार बारंबार जन्म लेना मृत्यु होना, जन्म लेना मृत्यु होना।